सहर्ष अभिनय सादर करीत आहोत विडंबन नाट्य स्वप्न। पण बाबा मी काय केलं, प्लास्टर वाला रोज वाटते। अरे देवा वर गेलंय, राम राम राम। मास म्हणा ना बाबा। अगं बाई बाई बाई, सकाळ सकाळ मध्ये काय लावलं? काकू जा बरं तुम्ही घरी। मुलगा कसा हा कळतो, मुलगा असेल आणि मुलगी बघाव तर नट्टा पट्टा करते, आपल्याला काय? दुसरी कोणी राहते असते ना, कधीच पळून गेली असती, किंमत नाही बाई माणसाला, माझी फुट नका बाई, माझं नशीब आज फुटलं काय आपल्या धल्ल्यात साजी येतात बाबा ते जाऊ द्या ना, मी बनवलेली माळा कशी दिसते? अगं आई मी जर मुलगी राहिलो असतो ना, तिच्यापेक्षा सुंदर दिसलो असतो। हा तिच्यापेक्षा आपण टीव्ही पाहायची मस्त। कोणी आहे का? कोणी आहे का? हो या घरात तर सर्व आहे, पण कुणी ना होत कुणी नाही मला विचारलं का? कोणी आहे का? तू जाईना। हा बोला काका। पत्र आलंय। कुठून आलंय? लंडन वरून। अरे बापरे लंडन ला गेलो तुम्ही पत्र घ्यायला? जा नाव तर ऐकलेलं आठवत नाही। अहो काका थांबा थांबा, माझ्या ताईचं नाव आहे बबली। अरे काय आलंय विदेशातलं पत्र? नाही माझी ताईचं नाव आहे त्याच्यात। अरे वा माझी ताई विदेशात जाणार, माझी ताई परदेशात जाणार। आई बाबा हे बघ पत्र आलंय ताईला, ताई विदेशात जाणार, मी सर्वांना सांगून येतो माझी ताई विदेशात जाणार। नाव खराब करा, नाव तरी कुठे चांगलंय तुमचं? माझं स्वप्न पूर्ण झालं, मी विदेशात। बोलू दे मला, आलं असेल तिला पत्र, पण मी तिला कुठेही जाऊ देणार नाहीये। पण बाबा माझं स्वप्न। तुझं स्वप्न तुझं स्वप्न तू झोपेतच पाय। तुझे सर्व निर्णय आम्ही घेतले, आपण निर्णय आम्हीच घेणार। हो घेतले तुम्ही माझे सर्व निर्णय, पण आता मी मोठी झाली, माझे निर्णय मीच घेईल स्वतः। हो बाबा आता आम्ही मोठे झालो, तू ना गं आई। हो रे माझ्या सोन्या, तुझं फक्त शरीराने मोठे झाले, बुद्धीने जेवढाच आहे। बाबा तुम्ही राहा गरिबी मध्ये, आम्हाला नाही राहायचं। हो तुम्ही राहा गरिबी मध्ये, आम्ही नाही राहणार। अरे कार्तिक तुझा बाप तुला थोडा इकडे आणि गप्प बाई। हो आहोत आम्ही गरीब, पण लोकांचं चांगलं वाईट करता आम्हाला, लोक काय म्हणतील? मुलगी काचे बाप, मुलगी कामाचे बाप खातो। माझा बाप खातो। हो बाबा बंद करा, लोक काय म्हणतील, लोक काय म्हणतील, मुलगी फक्त लग्न करण्याची आणि मुलं देण्याची का? आणि पाडून टाका माझी स्वप्न।
आई नाही साहेब तुम्हाला पण बाबा तुम्ही रडू नका. आई बाबा खरं रडताय मी पण रडू का? बाबा माझ चुकलं मी तुम्हाला उलट बोलली बाबा. बाबा मला माफ करा पण तुम्ही रडू नका. बाबा जसं प्रत्येक बाबाला मुलीचं रडणं नाही आवडत ना तसं मुलीला देखील बाबांचं रडणं नाही आवडत हो. बरोबर होते ती थांबा बरं थांबा थांबा. अहो जाऊ द्या आपण नाही पूर्ण केली आपली स्वप्न आपल्या मुलीला तर करू द्या. हो बाबा जाऊ द्या ना ताईला करू द्या ना तिचे स्वप्न पूर्ण. बाबा आजवर काही हट्ट नाही केला मी जाऊ द्या ना बाबा प्लीज प्लीज जाऊ द्या ना. खर बाबा आई बाबा लोकांचा विचार सोडा तुम्ही दिलेले संस्कार नाही विसरणार हो मी. थांबा थांबा मी सेल्फी घेतो आपली नाही विदेशात जाणार आहे. अरे वा